आजचा व्हिडिओ एकदम वेगळा आहे माझ्या बाकीच्या कुठल्याही व्हिडिओपेक्षा. आजच्या व्हिडिओची सुरुवात मी एका प्रश्नापासून करतो. माझा प्रश्न असा आहे की आपण एकमेकाला समजून का घेत नाही, आपल्याला एकमेकाला समजून घेणं इतकं अवघड का वाटतं. मला याचं उत्तर एका पुस्तकामध्ये कळलं. या पुस्तकाने माझ्यासाठी एका मेडिसिनचं काम केलंय. या पुस्तक घेतल्यामुळं मला आता लोकांचे स्वभाव जास्त चांगल्या प्रकारे कळायला लागले. कोण कसा वागतो, का वागतो हे आपल्याला कळणं सोपं होतं. त्याच्या वागण्यामागचं कारण आपल्याला स्पष्ट होत. या पुस्तकामध्ये मोस्टली चार कॅटेगरीमध्ये स्वभावाला डिवाइड करायचा ट्राय केलेला. माणूस खूप कॉम्प्लेक्स प्राणी आहे, आपण त्याला फक्त चार प्रकारांमध्ये डिवाइड करणं पॉसिबल नाहीये. तर पहिली कॅटेगरी रेड कॅटेगरी. या कॅटेगरीमधले लोक खूप अग्रेसिव्ह असतात. ते कुठलीही गोष्ट मी करेन, दोन मिनिटात संपवल, या स्वभावाचे ते असतात. त्यांचा ॲटिट्यूड कामाबद्दल असा असतो की आयदर माय वे ऑर रॉंग वे. त्यांचा मार्ग तोच बरोबर, त्यांचा मार्ग नसेल तर तो चुकीचा मार्ग आहे. दुसरी कॅटेगरी अशी आहे ब्ल्यू कॅटेगरी. यांना जर काही एका शब्दामध्ये स्पेशालिटी यांची सांगायची असेल आपल्याला, तर आपण त्यांना परफेक्शनिस्ट म्हणू शकतो. तर परफेक्शनिस्ट, त्यांना कुठलंही काम परफेक्ट करायची इच्छा असते आणि ते परफेक्ट करण्यासाठी ते जितका वेळ घेतात तो वेळ मात्र खूप जास्त असतो. आपली कुठलीही चूक होऊ नये म्हणून ते प्रत्येक गोष्टीला 10 वेळेस चेक करतात आणि मग पुढचं पाऊल उचलतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस त्यांना लोक फारच स्लो काम करतात असं समजतं. तिसरी कॅटेगरी आहे येल्लो कॅटेगरी. या कॅटेगरीमधल्या लोकांचा मूळ स्वभाव असा असतो की ते एक काम सुरू करतात पण ते संपवायच्या पहिलेच दुसऱ्या टास्कवर जंप करतात. त्याच्यामुळं होतं असं की त्यांचं कुठलंही काम कम्प्लीट होत नाही पण त्यांना दरवेळेस नवीन नवीन गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. त्यांना सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहायची फार इच्छा असते. चौथी कॅटेगरी ग्रीन कॅटेगरी. या कॅटेगरीतले लोक तुम्हाला जनरली शांत दिसतील, नेहमी कोणाशीही भांडण न करता शांततेत आपलं आपलं काम करणार. पण अचानक एक दिवस त्यांना राग येऊ शकतो आणि तुम्हाला असं वाटेल की हा माणूस इतका चिडू पण शकतो, हे त्या दिवशी तुम्हाला कळेल. ह्या प्रकारचे लोक असतात. तर हे सगळे उत्तर, हे सगळे प्रकार मला कळाले ते सराउंडेड बाय इडियट्स थॉमस एरिक्सन यांच्या पुस्तकामधून. या पुस्तकामध्ये जर का तुम्ही बघाल तर त्यांनी चार कॅटेगरीज दिलेल्या आहेत. हे पुस्तक एक इंटरनॅशनल बेस्ट सेलर आहे आणि याच्याने हे वाचल्यामुळं तुम्हाला नक्कीच मदत होईल माणसांचे स्वभाव कळण्यामागे. आणि सगळ्यात महत्वाचं या पुस्तक वाचण्यामागचं कारण की आपल्याकडे जनरली बोललं जातं की स्वभाव बदलत नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला कळतं की आपल्याला आपल्या स्वभावातले प्रॉब्लेम्स कळतात, आपल्या स्वभावातल्या ह्या गुणाचा समोरचा माणूस कसा अर्थ घेतो हे कळतं, त्यावेळेस तुम्ही नक्कीच ती गोष्ट चेंज करू शकतात आणि त्याच्याने तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. मी स्वतः हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या स्वभावातले काय जे दोष होते ते बदलण्याचा ट्राय करतो. तुम्हाला तुमची कॅटेगरी कोणती वाटते मला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा.